सध्या आमच्या सातारा जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का नाहीत हीच आम्हाला कळत नाही। 3 तारखेपासून आम्ही आज 4 दिवस झालो आमच्या समाजाच्या मागणीसाठी आम्ही इथं अमरण उपोषणला बसलो आहोत। आमचे 2 सहकारी आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहेत, तर आम्ही आता आमचे कब्रस्तानमध्ये जाऊन झोपण्याची वेळ बघत असला तर 2 दिवसांमध्ये यांनी आमच्या आंदोलनावर भेट देऊन आमचे काय आहे ती मागणी आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवले नाही, तर ह्याच्यानंतर जी काही आमचं होईल त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल ही सर्वांनी लक्षात ठेवा। आमची मागणी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम संरक्षण कायदा लवकरात लवकर व्हावा, मुस्लिम समाजाला 18 सिटीसारख्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही आज 4 दिवस झालं आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने आमच्या या 3 ऑक्टोबरपासून चाललेल्या आंदोलनाची दखल घ्यावी, आमच्या भावनेशी खेळू नये। आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त नुसते मुस्लिम बांधवच रस्ते उतरत होते, पण आजच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे महिलासुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला की आमच्या जीवाशीही खेळू नये आणि आमच्या भावनाशीही खेळू नये। आपण जेवढ्या लवकरात लवकर कायदा करावा एवढीच अपेक्षा आहे, अन्यथा इथून पुढचेसुद्धा आमचे आंदोलन उग्र असणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो। गेले 4 दिवसापासून या ठिकाणी प्राणांतिक उपोषण आम्ही करीत आहोत। खरं तर या उपोषणाची दखल आत्तापर्यंत घेणे आवश्यक होतं। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मुस्लिम समाजाला महत्त्वाच्या मागण्या आहेत। त्या मुस्लिम समाजाला एक कवच मिळावं की ज्याच्यामुळे यापूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील अशा घटना घडू नये, यासाठीच आम्ही या मागण्या करत आहोत। मुस्लिम समाजाला संरक्षक कायदा मिळावा, मुस्लिम समाजाला 18 सिटीसारख्या कायद्याची चौकट असावी, यामुळे पुढे काही अनर्थ घडणार असतील तर ते घडणार नाहीत। खरं तर आजपर्यंत आंदोलनं मुस्लिम समाज कधीही रस्त्यावर आला नाही, परंतु आता मुस्लिम समाज रस्त्यावर येऊ लागला आहे। मुस्लिम समाजातला पुरुषच काय तर आज महिलासुद्धा रस्त्यावर यायला तयार आहेत, त्याचं आज एक उदाहरण आम्ही बघितलं। आज जे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आमचे बांधव येत होते त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात महिला वर्गसुद्धा होता। म्हणजे आज महिलांची एक मानसिकता बनलेली आहे की खरोखर आपल्याला हा कायदा पाहिजे आणि संविधानाने आम्हाला जो हक्क अधिकार दिला आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही हा कायदा मिळवतोपर्यंत यासाठी भांडत राहणार, रस्त्यावर उतरणार। खरं तर पालकमंत्री साहेबांनी आज आम्हाला भेट देणं आवश्यक होतं, परंतु पालकमंत्री साहेबांनी आम्हाला भेट देणं आवश्यक समजलं नाही, याच्यामागचं काय कारण आहे हे आम्हाला कळलेलं नाही। 2 दिवसात जर आमचे आंदोलन संपले नाही तर इथून पुढचे आंदोलन आमचे तीव्र स्वरूपात होईल। आजपर्यंत आम्ही फक्त अन्नत्याग केलेला आहे, परंतु येत्या 2 दिवसापासून आम्ही पाणीत्यागही करणार आहोत आणि ह्या आंदोलनाची दिशा आक्रमक होत जाणार आहे, याला सर्वस्वी जबाबदार